आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यातनं ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवालला ही अटक करण्यात आल्याचं कळत आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. युनिट 4 शिवानी अग्रवालला नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिला अटक करण्याची प्रक्रिया जी ती पार पाडण्यात आलेली आहे. शिवानी अग्रवालला आता अटक झालेली आहे. तिची देखील चौकशी केली जाईल. ज्या रात्री अपघात झाला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्याच्या संदर्भात ससून हॉस्पिटलमध्ये खुद्द शिवानी अग्रवाल तिथे उपस्थित होती आणि तिचेच ब्लड सॅम्पल घेण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोरणे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. वैभव, आता या कुटुंबातला चौथा सदस्य शिवानी अग्रवाल हिला देखील अटक करण्यात आली आहे. वैभव. विशाल, अखेर आपल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. 3 आपण ही बातमी दिलेली होती. शिवानी अग्रवालला ड्रायव्हरला दाट ठेवल्याच्या प्रकरणामध्ये पोलीस अटक करणार आहेत. त्यानंतर शिवानी अग्रवाल ही जवळपास 3-4 नॉट रिचेबल होती. तिनं फोन बंद केलेला होता. ती तिच्या घरी नव्हती. पोलिसांनी तिला चौकशीला वारंवार बोलवायचे निरोप देऊनही ती पोलिसांसमोर हजर झालेली नव्हती. तिला फरार घोषित करू अशा स्वरूपाची माहिती पोलिसांनी तिच्या वकिलांना दिलेली होती. अखेर काल संध्याकाळी मुलाची चौकशी करायची असल्या कारणानं नोटीस जी आहे पालकांसमोर चौकशी करावी लागते. हा जो ज्युवेनाइल ऍक्टचा बंधनकारक आहे पोलिसांवरती, त्या बालन्याय मंडळाच्या आदेशानुसार त्यांनी आईला नोटीस सुद्धा काढली. अखेर आई काल रात्री पहाटेच्या सुमारास घरी पोहोचली आणि त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या अल्पवयीन आरोपीची सुधारगृहामध्ये आईसमोर चौकशी सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर आता पोलिसांनी शिवानी अग्रवाल हिच्या अटकेची कारवाई जी आहे ती पूर्ण केलेली आहे. 3:30 तिला कागदोपत्री अटक दाखवण्यात आलेली आहे. 4:30 तिला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात येईल. तर न्यायालयामध्ये उद्या तिला हजर केलं जाणार आहे. त्यापूर्वी पोलीस आता तिची जी चौकशी करत आहेत या चौकशीसाठी 7-8 जे आहेत ते पोलिसांनी नमूद केलेले आहेत. आतापर्यंत ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये तिचा सहभाग, या गुन्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीनं तिचा सहभाग आहे, पैसे देण्यात काही सहभाग आहे का, ब्लड सॅम्पल जे बदललेले आहेत त्याच्यामध्ये तिची भूमिका काय, या सगळ्या मुद्द्यांवरती शिवानी अग्रवालची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल.